श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज आहे पितृपक्षातली सर्वात मोठी अमावस्या आणि आज आहे सूर्यग्रहण। आपल्या अवतीभोवती अनेक दोष असतात आणि संकटे असतात। प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्या जीवनातील हे जे काही संकट आहे, माझ्या जीवनातील हा जो काही त्रास आहे तर तो दूर व्हावा। आणि हा त्रास आपल्याला कळत नसला कशा पद्धतीने होत आहे, तरीही तो त्रास आपल्याला कुठे न कुठे कोणत्या न कोणत्या रूपात आपल्यासमोर येतच असतो। मग कधी अनेक अडचणी आपल्यासमोर येतात, कुठे बाहेर आपण गेलो तर अनेक अडचणी आपल्यासमोर येतात, आपलं काम हे पूर्णत्वात जात नाही। मग वास्तूमध्ये दोष असतात, वास्तूमध्ये बघा आपण भरपूर मोठ्या प्रमाणात नकारात्मक बोलत असतो। माणूस आहे, माणसाची वृत्तीच आहे बोलणारच नकारात्मक। माझ्यापासून तुमच्या घरामध्ये आपण नकारात्मक विचार करतच असतो घरामध्ये, पण कसं असतं ना की वास्तू जो असतो तर तो प्रत्येक वेळेस तथास्तू म्हणत असतो, त्यामुळे हे दोष आपल्या घराला तयार होतात। त्यानंतर शत्रुबाधेचा सुद्धा त्रास होतो, पितृदोषाचा सुद्धा आपल्याला त्रास असतो। आता सर्व पित्री आज अमावस्या आहे, हे जे काही संकट आहे, हे काही दुःख आपल्या जीवनामध्ये आहे तर ते दूर करण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करत असतो। तर त्यातलाच हा एक उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे। कितीही दोष असू द्या, कितीही संकटे असू द्या, तरीही ते दूर होतील। कापूरचं महत्त्व तुम्हाला सर्वांना माहीत असेल की अश्मिक यज्ञ केल्याचं पुण्य ज्यावेळेस आपण घरामध्ये कापूर जाळतो तर त्यावेळेस आपल्याला मिळत असतं। तर हाच कापूर आज आपण आपल्या घरासाठी उपयोगी करणार आहोत। कशा पद्धतीने, कुठे आणि कशा पद्धतीने आपल्याला हा कापूर जाळायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला व्यवस्थितपणे मिळेल आणि आपल्याकडनं व्यवस्थितपणे हा उपायसुद्धा होईल आणि आपल्या घरातील सर्व दोष आणि सर्व संकटेसुद्धा दूर होतील। तर बघा, आज अमावस्या आहे, आज तुम्हाला जमलं तर आपल्या पितरांना घास टाकायला अजिबात विसरू नका। त्यामध्ये तुम्ही कावळ्याला घास देऊ शकता, त्यामध्ये तुम्ही छोटीशी चपाती करू शकता, त्यावरती जमलं तर तांदळाची खीर ठेवा, नाही जमलं तर दही भाताचा नैवेद्य ठेवला तरीही चालेल, जमलंच तर उडीद डाळीचे जे वडे असतात बघा तर ते ठेवा, तेही खूप महत्त्वाचे असतात। ह्या गोष्टी सुद्धा तुम्ही आज रात्री 12 वाजेपर्यंत करू शकतात। आणि त्याचबरोबर बघा, कावळ्याला, कुत्र्याला, गाईला भरपूर प्रकारचे जे पदार्थ असतात तुम्हाला जमेल ते पदार्थ तुम्ही खाऊ घाला, नाही जमलं तर फक्त दही भात खाऊ घातला तरीही चालेल। तर आता आपल्याला काय उपाय करायचा आहे, कशा पद्धतीने करायचं आहे हे बघूया। या उपायासाठी आपल्याला 3 ते 4 कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत। कापूर हा व्यवस्थितपणे घ्या, तुटलेल्या फुटलेल्या ज्या वड्या असतात ना तर त्या शक्यतो करून घेऊ नका। भीमसेन कापूर असेल तर अतिशय उत्तम, कारण त्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते। नाहीतर आपल्या साधा कापूर घेतला तरीही चालेल। 3 कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत। त्यानंतर आपल्याला पिवळी मोहरी जी असते ना तर ती पिवळी मोहरी घ्यायची आहे। त्यानंतर 3 लवंग घ्यायचे आहेत आणि 3 वेलची आपल्याला घ्यायचे आहेत आणि आपल्याला 3 काळी मिरी जी असते तर त्या घ्यायच्या आहेत। तर या सर्व वस्तू आपल्याला घ्यायच्या आहेत। या सर्व वस्तू घेतल्यानंतर तुम्ही ह्या वस्तू तुमच्या एखाद्या वाटीमध्ये वगैरे घेऊ शकता किंवा मग एखाद्या पंतीमध्ये वगैरे असेल, तुमच्याकडे एखादं भांडं असेल की ज्यामध्ये तुम्ही घरामध्ये कोणती वस्तू जाळत असाल तर त्यामध्ये घेतल्या तरीही चालतील। त्यानंतर काय करायचं आहे, या वस्तू आपल्याला पूर्ण घरातून फिरवायच्या आहेत। पूर्ण घरातून फिरवल्यानंतर फक्त टॉयलेट बाथरूम सोडायचं आहे। आपल्या घरामध्ये ज्या भिंती आहे ना, सर्व भिंतींना आपल्याला ह्या वस्तू टच करायच्या आहेत आणि श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे। किंवा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि आपल्याला ह्या ज्या वस्तू आहे पूर्ण घरभर फिरवायच्या आहेत। घरभर फिरवल्यानंतर मी यामध्ये माझ्या घरातील सर्व नकारात्मक शक्ती समाविष्ट केलेली आहे आणि माझ्या घरातली सर्व दोष यामध्ये आहे आणि या वस्तू मी आता जाळून टाकत आहे। आपल्या घराचा मध्यभाग कोणता येतो ते आपल्याला बघायचं आहे। आता तुमच्या घराचा मध्यभाग कुठे येतो ते बघा, त्यानंतर ही जी प्लेट आहे तर तिथे ठेवायची आहे आपल्याला।
त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून बसायचं आहे. आता तुमची दक्षिण दिशा कोणती येते तुमच्या घरामध्ये ते बघून तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून बसा. आणि त्यानंतर तिथे ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत आपल्याला या ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या आपल्याला जाळायच्या आहेत. ह्या वस्तू जोपर्यंत जळत आहेत तिथे तोपर्यंत बसून श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा जप करत राहायचा आहे. आणि वस्तू जळाल्यानंतर ती जी राख उरेल जितक्या जळेल तितक्या, असं अजिबात नाही की पूर्णच जळायला पाहिजे, जेवढ्या जळतील तेवढ्या. काय करायचं आहे, जी राख थंड झाली ना तर त्यानंतर तुमच्या घरापासून बाहेर जाऊन तुम्हाला एखाद्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत. आणि अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे. अगदी साधा आणि सोपा उपाय आहे, नक्की आवर्जून करून बघा. आणि जीवनातील सर्व संकटे त्रास जो काही त्रास आहे ना होत तर तो सर्व त्रास तिथे आपल्याला बोलायचा आहे की मला हे दोष आहे, मला ह्या या अडचणी येत आहेत, सर्व त्रास तुम्ही बोला तिथे. आणि माझे हे सर्व दोष मी यामध्ये जाळून टाकलेले आहे, माझ्या सर्व अडचणी मी यामध्ये जाळून टाकत आहे, अशी आपल्याला आपल्या मनामध्ये भावना ठेवायची आहे. फक्त उपाय हा श्रद्धेने आणि विश्वासाने केला ना नक्की तुम्हाला अनुभव येईल. चालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.